नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नवल पायरी जी दुर्गडाला, नवल पायरी जी दुर्गडाला,
पुमारे शुभ खंडेराय आला दी पुमारे शुभ खंडेराय आला पताच दादी धल दरबारी पताच दादी धल दरबारी छंद दीवाता नाद घोड़ा दा भंडार दा बड़ी मार जरूरी न करी आज बगुदरी नानी धनी माँ पेंड मलारी था पंचनामा चालू आहे. अरे पंचनामा कसला पंचायत होईल तुम्हाला लोकांचे सांगून ठेवतो. आमचं काम करू द्या. तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. बोला यळको आणि यळको बघ सर परिस्थिती नियंत्रणाखाली आहे सर. होय सर. नाही सोन्याचे मुखवट्याने काही दागिने गेले. हो देव चोरीला गेला म्हणून सांगा देव. ठीक आहे नंतर बोलतो. अरे बघा जोपर्यंत आमचे देव घावणार नाहीत तोपर्यंत अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब घेणार नाही. हे बघा तुम्हाला वर जाऊ देणार नाही. मी कोण अडवणार. फळा यळको आणि यळको. गुड मॉर्निंग सर. जनक्षोभ उसरू लागला आहे. येस सर. अहो हा प्रश्न आहे सुव्यवस्थेचा आणि कायद्याचा. स्पेशल ड्युटीज वाढवा. पोलीस फोर्स वाढवा. काय वाटेल ते करा पण आरोपी मला 2 तासाच्या आत सापडलेच पाहिजे. पाहतो सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. येथे. येस सर. तिथल्या कलेक्टरला ताबडतोब फोन लावा. सीपी मला असं वाटतं की आरोपी मिळण्यापेक्षा ते देव ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सापडणे जास्त महत्त्वाचं आहे. ते तुम्ही आधी करा. यू कॅन गो यू कम विथ मी. स्पेशल ड्युटी ऑफिसर मल्हार पवारला ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. मल्हार पवार. हो साहेब. तो कशाला येतो इथे. आम्ही काही झक मारतोय आणि तो इथे येऊन काय उपटणार आहे. काय उपटणार आहे. अरे एखादी संधी मिळते रे अशी कर्तबगारी दाखवायची ती सुद्धा घालवतात साले आमच्या हातून. अरे आम्ही काय बांगड्या नाही भरल्यात रे. मला समस्याला आयुष्यभर इथेच thank you.
बोल काय काय करतोस तू बोल नाही साहेब साहेब नाही साहेब नाही साहेब नाही साहेब नाही साहेब रिपोर्ट आलेत साहेब अरे घाल ते टिंपात तो नवीन ऑफिसर येईल आणि बघेल ते शोधेल साहेब कुठे हा बोला चौकशी करायची होती कसली कसली चौकशी तू का बापा आमचा कसली चौकशी करतो तू देव चोरीला गेलेत ना मग तुझ्या बापाचं काय गेलं चौकशी करायची चल ये कर चौकशी बस त्या खुर्चीमध्ये आणि कर चौकशी बस 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 अरे डोळे दाखवतोस डोळे काढून दे ना आता चल निघ चल निघ चौकशी करायला आलाय ये चल निघ ना चल कुठून निघा देखे डोके देखे नसते चौकशी करतोय माझी ए तू काय बघतो चल निघ ना चल निघ ना काम कर ना हीच उत्तम वेळ आहे आता पेपरवाल्यांच्या जरा शेपट्या पिळा कार्यकर्त्यांच्या हातामध्ये एनर्जी भरा लक्षात येत आहे का भाऊराव अहो संधी आयती चालून आलेली आहे आता मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही किती काळ राहायचं तेव्हा उडवून द्या बाहेर उडवून द्या कामाला लागा हो महादेव गाडी बाहेर काढ दादा पेपरवाल्याने चॅनलवाले आलेत काही येणार झालं काय पेपरवाल्यांनी चॅनलवाले तिकडे थांबा त्या मारत्याला सांग अरे महत्वाची बोलणे करण्यासाठी आलोय ना मी श्रेष्ठींची हो दादा मग आपला मागे शिपूट लागल्यावर काय येत आहे हा जाऊ उपोषणाची तयारी करा तिकडे डोकं खालवतात माझं उगतच ए बावड्या ऐकू येतं का रे चल 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 हात हलव लवकर तिकडे उन्हात वाळून गेलीत लोक यायला एसी लावा बाबा इथं दारे कसली उघडी टाकताय इथं श्रेष्ठींची महत्वाची गोष्ट बोलायची असते आम्हाला ऐकलं का रे बावड्या अरे कोंबडी शिजवायला घेचल धडधकड आहे ना फ्रीज मधी आयले मीच घेतो चल उपोषणाला बसायचं मला कोंबडी शिजव लवकर देव घावल्याशिवाय पाण्याचा एक थेंब सुद्धा पिणार नाही कुठे गेला देव हे आहे माझा ऐक तू कसा हाल केला तुझा होय काय तू माझा ऐक आता कुठे जाऊ तू माझ्या देवाला काय घरला जायचं हो दादा हवालदार काय झालं काही प्रगती तपास चाललाय कधी गेलेत म्हणाचे दागिने कुणास ठाऊक पर राजच्याला गेल्यासारखं दिसतंय कुणावर संशय आता जा ना भाऊ काम कर ना आपलं कशाला डोकं खातोय शेंगदाणे सांगितलं ना सांगा भविष्य आमचं म्हणजे आता कसं आहे बघा सध्या आपला जो शनी आहे ना तो वक्र स्थानामध्ये आहे काय भानगड काय भानगड म्हणजे हे एवढे पोलीस आलेत अहो आता एवढ्यातच आलो मी मला काय बी माहित नाही Thank you.
कालच्या सकाळपासून विचारपूस करतोय. आज का तो? हो साहेब. कोण आहे? काय माहित नाही साहेब, पण कालपासून एकसारखी चौकशी करतोय. घ्यायला आतमध्ये. ठीक आहे साहेब. तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. चला चहा संपू. हा संपू. कशासाठी चौकशा चालल्या तुझ्या? माझं कामच आहे ते. सिगरेट दे. कोण आहेस तू? मल्हार पवार, स्पेशल ड्युटी ऑफिसर, क्राईम ब्रांच. सर, लोकांना वागवण्याची ही पद्धत आहे तुमची? अरे मल्हार बाबा, माझा तुझ्यावर भरोसा आहे. पण वरनं पॉलिटिकल प्रेशर खूप येत आहे रे. ही घटना मुख्यमंत्र्यांना त्रासदायक होणार आहे, आणि ही घटना चिघळेल कशी याच्यातच गृहमंत्र्यांना इंटरेस्ट आहे. एक म्हणतो धावा, तर दुसरा म्हणतो जागचे हलाल तर खबरदार. डमरू झालाय माझा डमरू. ए बाबा, हे देव लवकर गोळा कर आणि जागच्या जागी ठेवून दे, कळलं का? येस सर, मी 2 तासात रिपोर्ट करतो. भंडारा घेता का? अहो कामच आहे तुमच्या. खाली तो जोगत्या बसलाय, त्याला द्या, तुमचं काम होईल. गुड आफ्टरनून सर. ऑगस्ट मोहिते रिपोर्टिंग सर. वरती मंदिर अशी एक काळी सावळी मुलगी आहे, मुरळी, तिच्यावर नजर ठेव. राईट सर. धर्माच्या बहिणीला द्या राव साहेब. रक्ताच्या बहिणी बहिणी, मग आम्ही कोण? जोगवा मागते आईचा, जोगवा मागते. सांग आता. काय सांगू? जे मला सांगितलं होतं तेच.
हे बघा साहेब, आपल्याला कुठलाही भांगडीत पडायचं नाही, आपल्याला आपली रोजी रोटी बरी आहे. ए रोजी रोटीच्या माझी पाठी घे डोक्यावर आणि जोगवा मागित फिर. रांडीच्या इथं देव गेलेत, लोक उपासाला बसलेत. अरे जगबुडी होईल ना, पोटातल्या पोटात ठुशील तर. हा त्या मुलीला ट्रेस केलं सर, एव्हरीथिंग इज नॉर्मल. गुड. इथवर मी आणलं साहेब, आता तुमचं तुम्ही बघा. ऑगस्ट, ड्रॉप हिम अँड कीप ट्रॅक. सर चल रे. मी मी काय केलं साहेब? काय नाही, ते तुम्हाला घरी सोडतील, जा. ते तुम्हाला सुखरूप घरी सोडतील, काळजी करू नका, जा. बद्दल काहीतरी उडत उडत कानावर येत होत साहेब. तर इतक्या ओपन चर्चा झाली? नाही साहेब, ते त्यांच्या भाषेत बोलत होते. कोणती भाषा? बरंच कोड्यात बोलत होते. मला त्यांची भाषा येते हे त्यांना माहित नव्हतं. ते काहीतरी मिक्स भाषा बोलत होते. गरीब बिचारे पारधनच्या नावाखाली लोक काय काय धंदे करतात साहेब, पण मला त्यांच्या काही जागा माहितीच साहेब. माझ्या बरोबर येतो. मुलगी बघितली छान बात आहे. या 15 लग्न करतो. व्हेरी गुड. और तेरा क्या चल रहा है? क्या यार, खाकी वर्दी पहनने वाले के जीवन में और क्या अलग हो सकता है. असं कसं म्हणतोस तू? चल लेट्स मूव. माझी बाईक आहे. डिपार्टमेंट वाल्याची बाईक. कुणी हात लावायची हिम्मत करू शकेल का? ओके लेट्स मूव. अरे मला सरांची ऑर्डर आणि जबरदस्त एक्साइट झालोय. आय वॉज डाइंग फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आपला गुरु यार जबरी इन्सान. मल्हार सरांनी सांगितलं म्हणल्यानंतर काही ना काही गडबड नक्कीच असणार. देव चोरीला गेलेत. खूप दिवसानंतर एनसीसी चा दिवस आठवले यार. काय सांग, तबडावून घ्यायचा आमच्या. कमांडर होतास ना तू? नेने आपटे नाडकर्णी अशा नावात दिसले की चा आईला पूर्ण. काही नाही रे. काय लग्न वगैरे केलंस की नाही अजून? अरे त्या पोरीचं नाव काय रे तुझं? ते काय काय छोड ना यार. चहा घे. अरे हा, त्या केस काय झालं रे? कुठली केस? अरे तुझ्या गावामध्ये हल्ला झाला होता बघ. आठवत नाही. अरे ज्या मला तुझ्या आई बाबा. हॅलो. हा येस सर, ही इज विथ मी. तुझ्या बॉसचा फोन. सर. येस सर. हा सर, टायरवाला. ओके सर. या राईट.
टायर वाला। काय ठरवलंस? मी काय ठरवणार साहेब? तुम्ही म्हणाल तसं। पण माझ्या जीवाची हमी कोण घेणार साहेब? मी घेतो सर। हा दरोडा पैशांसाठी टाकलेला नाहीये सर, हा उद्देश काहीतरी वेगळाच आहे सर। हा सर, हा सर, असा अंदाज मला आलेला आहे सर। माझे सिग्नल जात आहे सर, बट आय डेफिनेटली गेट इन टच विथ यू सर। सर मी सांगतो ते तसं खोटं व्हायचं नाही आहे। मग उगाच का बोलतोय मी हे सगळं? काय वेळ आली आता, देवांची पण चोरी व्हायला लागली। पाप वाढलेलं आहे, लोक देवाला जुबाने नसे झालेले आहे। बरोबर आहे। अरे देवाची चोरी झालेली नाही आहे, देवाचीच इच्छा होती इथे राहू नये अशी। आता काय करायचं? अरे आता हे देव परत यावे म्हणून यंत्रणा काय करणार आहे? अरे काहीतरी करा, लक्ष भोजन घाला, निधी जमवा निधी। साहेब हा इथली परिस्थिती कंप्लीट कंट्रोल मध्ये ठेवली आपण। हा आता एखादा म्हातारा किंवा म्हातारी गचकली ना का मुख्यमंत्र्याच्या माग भुतावळी लागली म्हणून समजायचं। हा तोपर्यंत आणून धरतोय चांगलं। अहो गाढवा सारखे फोनवर काय बोलता या गोष्टी? फोन टॅप होतात कळत नाही का? फोन ठेवा खाली। यायला तू काय बघतो रे? हा ना थंडगार वेळ घेऊन ये डोकं कातात दुनियाभरची। सर आम्ही त्यांच्या पाऊल खुणांपर्यंत पोहोचलोय सर। हा सर, इट्स अ मॅटर ऑफ कपल ऑफ आवर्स। अहो तुमच्या लक्षात कसे येत नाही? सर माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। लोक उपोषणाला बसलेत, दंगा होण्याची शक्यता आहे। आय वॉन्ट रिझल्ट, तुम्ही वाटेल ते करा, बट आय वॉन्ट रिझल्ट, दॅट्स ऑल। यस सर। मेघनाथाय स्वाहा, मेघनाथाय स्वाहा, इंद्राया तू माझा एक नाही असं काय करते तू? आय असं काय करते तू? ए तू काहीतरी बोलला ए माझ्या आईने जीव सोडला हो, तया करा लांबून देवाची आज घेऊन आलती। बघितला बघ तू भगिनीनो, देवासाठी प्राण सोडला माऊलीन, पावन झाला माऊलीचा जन्म। पठोवर हा सरकार आपल्याला न्याय देत नाही, पण आपण माऊलीचा देह इथून उचलू द्यायचा नाही। यळकोट यळकोट, तुमचं राजकारण तुमच्याकडे जाऊ द्या हो, पण माझ्या आईने जीव सोडलाय। आय उठ उठ गे माझ्या आय। अरे बंधू बंधू आहे तुझ्या एकट्याचं दुःख नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं दुःख आहे। मला यळकोट यळकोट, मला यळकोट यळकोट। अशी इटम नका करू। अरे सरकारचा धिक्कार असो आणि म्हणून तुमच्या आईला सरकारचा धिक्कार असो। अभिनंदन भाऊराव,
लोकांच्या श्रद्धेची कमाल आहे बा. पण काय आहे, त्या श्रद्धेचा आपण कसा वापर करून घेतो त्यावर सगळं अवलंबून आहे. अहो लवकरात लवकर जुळवाजुळव करा, वेळ आलेली आहे. सीएमचं धाबही दळणलंय, हायकमांडही बिथरलंय, तेव्हा हीच वेळ आहे. हाणा टोला भक्तीता भक्तीता धन्न झाला भक्त भावडा भावडा निंद झाला तुझा भंडारा भंडारा गंध झाला तुला देव देव पण कसला सुटल तुला तर देव देव पण कसला तुझ्या जेवलाच तुला केलं भिकारी तुझ्या जेवलाच तुला केलं भिकारी देव असतील तर देव पण दाखव नाहीतर कष्ट करी काम करायचं जगन जगून दाखव हाताला काम दे कष्टाला मान दे कामाला दाम दे सतीला वान दे तोंडाला साहेब कॅसेट. कसली कॅसेट? बाहेर दोन माणसं आले ते बोले इन्स्पेक्टर साहेबाला द्या. वेताळ बुद्रुक नावाच्या गावाला जा, तिथल्या पोलीस पाटलाकडे पोस्टाने पत्र पोहोचलं असेल आतापर्यंत. क्लू मिळतील तुम्हाला त्यात काही. चल बस.
येऊ का? या आत या. पत्र कोणी दिलं आहे तुम्हाला? हे पोस्टाने आलं. तुम्ही कॅसेट हेडक्वार्टर्सला पोहोचण्याची व्यवस्था करा. बर, इकडे फोन आहे. आहे ना. हा मोहिते, अजय, एनी ट्रेस? ही वॉज जेन्युइन. ओ बर, पोलीस बॅकअप घेऊन तुम्ही इकडे या. गावाचं नाव आहे वेताळ बुद्रुक. हा, त्याच्यापुढे जंगल सुरू होतं. आणि आय थिंक सो आय एम ऑन द पकमा. बरं, हे पत्र आणि कॅसेट नीट सील करायची आणि हेडक्वार्टर्सला पाठवायची. होय सर. आणि शस्त्रबद्ध शिपाई घेऊन तुम्हीही तिकडे जंगलात या. हो, नक्की. ओके, हो चला. नाही साहेब, जमायचं नाही. हा, अहो केवढं दाट जंगल आहे, जंगली जनावर आहेत, रात्र झाली. आपण एकदा निघायला पाहिजे साहेब. अरे इथपर्यंत आरण परत जायचं? अहो साहेब, पोलीस फोर्स आली की येऊ ना परत आपण. तोपर्यंत गुन्हेगार आपली वाट बघत बसणार आहे. अहो साहेब, तुम्ही एवढं खात्रीनं कसं सांगता की गुन्हेगार इथंच येतील म्हणून? एक्सपिरियन्स, अनुभव. आतापर्यंत अशा खूपशा मिशन्स मी पार पाडल्या. मला नाही जमायचं साहेब, मला भीती वाटते. मी जातो. ठीक आहे तुझा. बघा साहेब, फार दाट जंगल आहे, जनावर आहेत. तुझा. जीप काय दुरुस्त होईल असं मला वाटत नाही. जोपर्यंत पोलीस फोर्स इथे येत नाही तोपर्यंत तू इथेच थांब. मी पुढे जातो. साहेब, मी येतो तुमच्यासोबत. इथं कोल्या कुत्र्यांनी मारण्यापेक्षा तुमच्यासोबत येऊन मरतो साहेब. एक संधी मिळाली. साहेब,
आणखी बाण सोडतील सर तो तो सर तो बाण तुम्हाला कुठे लागेल सर प्लीज 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 साहेब ती बंदूक खाली टाका ना साहेब साहेब आम्ही तुम्हाला किडनॅप केलंय साहेब ऑगस्ट यू हो मी मीच पळालो तुमच्या देवाला आणि आता तुला पण अहो हे एक षडयंत्र होत राजकीय षडयंत्र आम्हाला फसवण्याचा एक डाव होता विरोधकांचा तो आम्ही परतवला दॅट्स ऑल अहो पण सर देव सापडले कुठे मी म्हणतो सापडले म्हणजे सापडले उद्या सकाळी yes, मी प्रेस कॉन्फरन्स बोलवणार आहे तेव्हा देव जागेवर असतील आणि परवा सकाळी आम्ही सापत्निक देवाच्या दर्शनाला जाऊ पुढच्या इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला नंतर देईन येस सर त्यांना देव सापडले फोटो घ्यायचा एक अंडे पाठवून हालचाल करू शकत नाही ज्यामुळे जनक्षोभ उसळेल काय करायचं बाकी ठेवलं तुम्ही लोकांनी आमच्या अस्मितेला आमच्या श्रद्धेला धक्का लावलाय तुमच्या शासनानं
अरे काय करायचं ते घ्याना करून आम्ही घाबरत नाही तुम्हाला. लोकांना चिथवल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करू शकतो. अरे तुमच्या बापाला त्यांनी पकडून ठेवलाय त्याला सोडवा आणि मग आपल्याला अटक करा. अटक करा ना साहेब, अटक करा. कायदा हातात घेऊ नका तुम्ही. बघा साहेब, आपल्या अंगाला हात लावला तुम्ही. चला रे. ए बावडे, जायला पट्टी आण लवकर. साहेब राडा झालं तिकडं. हा लाठीदार झाला तिकडं. हा मार पाडला आपल्याला. कोणी मेलं का? नाही मेलं बी नाही. कोणी धत तुमची? राजकारण करता का घुगऱ्या कुठता है? अहो एखाद दुसरं मेल असत तर जरा प्रकरण चिघळलं असत. लाठ्या खाऊन प्रकरण चिघळतात वय. आता एक काम करा, कोणाला तरी जाळा आणि देव बदलले म्हणून त्याने आत्मदहन केलं अशी बॉम्ब ठोका. आता आम्हाला बघायला कुठे पट्टी आण लवकर. अरे खा, अरे खा, खा, खा। ए, असा मरू द्यायचो नाही उपाशी. पोकळ धरून आणलाय, देवाचं कारण करायचं. तुला ही भाकर खायला जड जाते. खा, आमची पोरं महिना महिना सुकवून साठवून ठेवलेली भाकर खातात उपाशी पोटी. तुला खायला जड जातो भडव्या. तुझ्या गळ्याखाली उतरत नाही. उतरत कशी नाही बघ. खा खा खा, तू खा सगळी. खा बोललो ना. पिण्या ऑगस्ट, दिस इज नॉट द वे. काय ठरवलंस तू? काय मांडलंस तू? तुला काय कमी पडली जो तू या मार्गाला लागलास? ए भाड खाओ. काय काय होतस आमच्याकडं कमी पडायला? म्हणे काय कमी पडलंय ते? चुकत्या. हा बघस्त्या, याच्यासारख्या दही दुधात वाढलेल्याला काय करणार? तुझ्या माझ्या आयुष्याची काय कचरा पट्टी झाली आहे ती? म्हणे काय कमी पडलंय ते? ऑगस्ट, प्रत्येक समाजाची एक रचना असते, एक सिस्टम असते. त्याचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. हो, सिस्टीमही असते आणि फायदे तोटेही असतात. पण फायदेच फायदे आणि तोटेच तोटे असं नसतं कधी. गरीब कष्टकरी तळागाळातले पददलित ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे काहीच नाही आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे असलेलं काही काही मर्यादाच नाही, सीमाच नाही. तू जे जे काय मांडलेस तू याच्यावरचा उपाय आहे? उपाय नाही, रिॲक्शन आहे. रिॲक्शन, जे जे सहन केलं भोगलं त्यावरची प्रतिक्रिया आहे. हा दहशतवाद आहे, नॅक्सिलिझम. हे बाबा, मला इझम्स कळत नाहीत, मला अत्याचार कळतो. अत्याचार जो मी डोळ्यांनी पाहिला आणि भोगलाय. मला विचारलं होतं आई वडिलांच्या केसचं काय झालं, काय घंटा होणार? चोरी झाली दरोडा पडला की आमच्या लोकांना उचलतात आणि जी जाईस तोवर मारतात. पोलिसांच्या भीतीपोटी आमची पुरुष मंडळी वस्तीवर झोपायला येऊ शकत नाही आणि मागे उडतात फक्त बायका आणि लहान मुलं. त्यांना उचला? आमच्या बायकांना आबरू नाही, माणूस नाहीतच त्या. हाताला काम नाही, आम्ही समाजाच्या मुख्य धारेत नाही. कुठला तरी ब्रिटिश काळाचा 1872 सालचा कायदा अजूनही कपडा लावून फिरतोय आम्ही.
अजूनही आमच्या बायका आडोशाला डुकळीने पिल्ला घालावेत ना तशा पाळून ठेवत आहेत. दोनच मुलं बास असं म्हणणार तुमचं सरकार आमच्या दोन मुलांच्या जगण्याची आम्ही देऊ शकता का? अरे पण सरकारने सगळ्या सवलती दिल्यात ना तुम्हाला. दिल्यात ना, मग कुठे आहेत त्या? पुढे गेल्या. 85% वरच्यावर गडप होतात, फक्त 15% गावापर्यंत पोहोचतात आणि गावाच्या बाहेर एक समाज आहे त्याचं काय? अरे पण तूही शिकलास ना, ऑफिसर झालास ना. हो, पण या सक्सेस रेटला काही रेशो आहे का? नाही. आणि मी तरी काय झेंडे गाडले रे ऑफिसर बनून. माझी वस्ती जाळून टाकली, माझ्या आई बाबांना मारून टाकलं आणि मी 5 वर्ष वणवण फिरूनही केस उकरू शकलो नाही. तुझा तो मल्हार पवार खाली घालून बसलाय त्याच्यावरती. कुपोषणानं आमची मुलं बाळं मरत असताना तुमचं सरकार सांस्कृतिक सोहळे घडवत होत, लाखोची कोटीची अनुदान देत होत. उसकानं भादू निघाला आमचा हा प्रदेश. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या तुमच्या मीडियाला दिसल्या, पण या शेतकरी सिस्टीमवर अवलंबून असणारी नंतरची कष्टकरी कामगारांची फळी कोणाला दिसली का? त्यांच्याकडे कोण बघणार? हा, त्यांचा कोण विचार करणार आहे? आलाय सिस्टीमच्या गोष्टी घेऊन. एनएसएस मध्ये असताना प्रोजेक्ट करणार होता. मी तुला म्हणालो गांजरभाट, टकार, भामटा, पारदी, माकडवाले, वडारी अशा भटक्या विमुक्तींवर कर किती एक्साइट झाला होता. हा, रस्तिक लुकील म्हणालास. तुझा प्रोजेक्ट झाला सक्सेसफुल, बस एवढीच किंमत आहे आमची तुमच्या संस्कृतीचा रस्तिक लुक वाढवण्यापुरती.
मैं अब कब्र कलोर में थक के बुलाए हो तोला पासा के लव जोड़ी मोर संग तैमुर आसार राउत तैमुर आसार राउत भूला देर कब्र कलोर ला बचरूला मोला आसार राउत तैमुर आसार राउत तैमुर आसार राउत तैमुर आसार राउत गंगापूर चौकीला होतो मी. मुख्यमंत्री येणार होते, सगळा बंदोबस्त केला होता. हलू दिलं नाही मला तिथून. पाच माणसं मारली, सगळ्यांना ठेचून कोयत्यानं कापून
अंधारात कोण आलं कोण गेलं काही कळलंच नाही. अज्ञात गुन्हेगारांचा हल्ला. आपला मुलगा इन्स्पेक्टर झाला म्हणून आभाळ ठेंगणं झालं होतं माझ्या माई बापाने. कॉन्फिडन्स वाढला होता सगळ्यांचाच. आमच्यातलीच एक मुलगी हिरा हू सोडायला गेली असताना रेप झाला तिच्यावर. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे केस उभी राहील. सगळे पुरावे हजर होते. माझ्या माई बापानं पुढाकार घेतला. केसच्या आदल्याच दिवशी हल्ला. आता कोणी केलाय वेगळं सांगायला पाहिजे. दुकानदार मंडळी केस थंड सोडलं नाही. फार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगापर्यंत गेलो पण किती भीक मागणार. मला या सिस्टीमला सत्र द्यायचा आहे. मला माहिती आहे की माझ्या धडकेनी एक वीट नाही हलणार नाही कदाचित पण तुमचे कान तर उघडतील. तुमचा मीडियाचा जागा होईल काहीतरी होईल. हा उपाय नाही ऑगस्ट. हे बघ तुम्हाला सोड मी तुझी मध्यस्थी करतो. तुझ्या केसची जबाबदारी मी घेतो. हा या एका केसचा प्रश्न नाहीये. किती घटना किती केसेस किती अत्याचार. पण आता कशी पळापळ झाली. कसे जागे झाले सगळे ते उचलल्या बरोबर. आता मागे नाही फिरणार. तुझ्या मुख्यमंत्र्याला जाब द्यावा लागेल. तोवर तुमचे देव परत मिळणार नाहीत असा आता आमच्या देवाचा भंडारा उचलला आम्ही. मुख्यमंत्री साहेब सादर नमस्कार. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. जोवर आपण जाहीरपणे आमच्यावर झालेल्या अत्याचारांना न्याय मिळून देत नाही तोवर तुमचे देव परत मिळणार नाहीत. खोटे देव जागेवर ठेवून तुम्ही तुमचा खोटेपणा सिद्ध केलात. 2 दिवसात तुमच्याकडून काही प्रतिक्रिया आली नाही तर तुमच्या ऑफिसरचे हात तोडून तुम्हाला नजराणा पाठवला जाईल. तुमची अत्याचार पीडित प्रजा. सर तुम्हाला नाही वाटत हे प्रकरण मुद्दाम ताणलं जात आहे. आऊस आले ना मला डोकं फोडून घ्यायची. अहो मानला तर देव नाहीतर दगड. आम्ही मानतो ना. आमची अस्मिता मानते. आमची संस्कृती मानते. अहो भाऊ तिथे देव नमस्कार केला तर दगड. प्रश्न सरकारच्या नाकर्तेपणाचा आहे. आमचे देव चोरले गेले. अख्ख्या महाराष्ट्राची धार्मिक अस्मिता पायदळून तडू गेली. काय करताय तुमचं सरकार. कुणी अधिकार दिला ना खुर्च्या उपवायचा. राजकारण राजकारण करताय सगळे. अहो तुम्ही राजकारणच करताय. हे सरकार जनतेची फसवणूक करताय. तुम्ही जनतेला आणि देवाला भेटीला धरलंय. बोला बोला तुम्ही. या प्रश्नासाठी जेव्हा जोर उतर हो ना त्या टायमाला तुम्हाला कळेल. ज्यांनी देव पळवले त्यांचे प्रश्न पोटतिडकीचे आहेत असं वाटत नाही. सोडवत सरकारनं. आमचा संपूर्ण पाठिंबा आहे त्याला. बघा उद्या रात्रीपर्यंत देव घावले नाहीत ना तर या देवळाच्या दारासमोर आत्मदहन करू. बोला यळकोट यळकोट यळकोट. सर यस सर ओके. एवढ्या मोठ्या जंगलात कुठे शोधणार याला. जा सोय करा. साहेब कसली. अरे कसली काय विचारता. जा ना साहेब इथे कोंबड्या बिमड्या शोधा तिकडे जाऊन. तंबू बिंबू ठोका नदीच्या काठावर. सगळं सांगायला लागतं. चला रे. आणि खाण्यापिण्याचा बंदोबस्त करा. होय सर. कळलं ना. निघा आता. होय सर. चला रे. पिन्या
ऐक जरा इकडे. या भैया कतरो तो मोकली दे मुख्यमंत्री ना. मैं जरा रानात जाऊन येते. संडासला जायचंय. एक ऐकून आहेत? अरे तुझ्याशी बोलतोय, संडासला जायचंय. दादाला येऊ दे. अरे तुझं ऑगस्ट येऊन नंतर मला संडासला घेऊन जाणार आहे का? करीथच राहणचे. अतरी खोल कधी येऊन काढतोस माझे कपडे. अरे घाबरू नको, मी पळून जाणार नाही. खोल. Thank you.
साहेब काय झालं साहेब 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 पाण्याची बाटली मधर रास्ता दाखवते तुला चल अर कुणाचा जीव जायला नको म्हणून सांगते या जंगलात रस्ता सापडणार नाही तुला आणि ते तुला मारून टाकतील अर जीव गेलेला बघितलाय मी चल पोलिसाचा तंबू लागलाय पोलीस थांबले तिकडे तुमची डोंगर उतरून जा खाली आता
अजय नडकर्णींना शोधून काढण्यात आणि सोडवून आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय सर. नाही म्हणजे ही इज ब्रेव, व्हेरी ब्रेवली फाउट विथ देम. अँड अजय नडकर्णी रिपोर्टिंग सर. अभिनंदन. हा बोल अजय. सर मिशन अजून कम्प्लीट झालेलं नाहीये सर. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य आहेत सर, दे जेन्युइन सर. मला असं वाटतं की या क्षणी तुला काय वाटतं ते महत्वाचं नाही अजय, आणि त्यांच्या मागण्या बिघण्याची आपल्याला काही कर्तव्य नाही, कळलं? सर तुम्ही असं कसं म्हणता सर? अरे त्यासाठी सरकारकडे समाज कल्याण खातं आहे, दॅट इज नन ऑफ आवर बिझनेस. आपलं काम गुन्हेगारांना पकडणं एवढंच आहे. एवढंच? असं कसं सर, एक 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 माणूस म्हणून समाज व्यवस्थेकडे बघतायत नाही का सर? थोडंसं आडवाट्याने जाऊन जर प्रश्न सुटत असतील तर काय? अशाने कधी प्रश्न सुटत नाहीत आणि कधीही सुटलेले नाहीत. मूर्खपणाचं विधान आहे तुमचं. माइंड युअर लँग्वेज. कोणाशी बोलताय तुम्ही? तुमचं काम फक्त गुन्हेगाराला पकडून हजर करणं एवढंच. डू यू अंडरस्टँड? प्लीज डू युअर ड्युटी. चाललो
उद्या आपली एंगेजमेंट आहे. हे बघ निशा, मिशन इज मिशन. मी आईलाही कन्व्हिन्स केलंय आणि मल्हार सरांचा कॉल आहे आणि त्याहूनही काम है, काम है. इट्स माय जॉब. ओके मुठ उघड 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 उघड. ओके ओके मी आलो की सी यू. मी लवकर येईन. हे आय प्रॉमिस यू. गुड नाईट. बाय बाय. I'm sorry. खूप वाट पाहिलीस. सोच लो, पुलिस वाले की जिंदगी ऐसी ही होती है. एक बार गए हे कम ऑन चियर अप. शिकला भेटलो होतो. yes, सर. फॉलो मी. राईट सर. नाव काय? ऑगस्ट मोहिते सर. यापुढे आपल्याला निखाऱ्यावरून चालायचंय आणि पाय भाजू द्यायचे नाहीये. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या देशात एक यंत्रणा राबवली जाते. त्या यंत्रणेचे आपण छोटे छोटे महत्वाचे पार्ट्स आहोत. एक सुरक्षित समाज व्यवस्था या देशात नांदावी यासाठी आपण समाजाशी बांधील आहोत. आणि लक्षात ठेवा, त्याला स्वतःच्या भावभावना नसतात. नो सेंटिमेंट. तरी देखील यंत्र आणि यंत्रणा यामधला फरक हा असतोच. लक्षात ठेवा, आपण माणूस नंतर आहोत, पहिल्यांदा पोलीस. सर सर. ओके. यस सर. सी यू. सर. यस सर.
कांबळे अरे कांबळे जी साहेब यस सर बघा ना काय वाजते ते हो साहेब हॅलो हॅलो अजयला द्या हा हा हो हो साहेब हेडक्वार्टर वरून कॉल आहे हेडक्वार्टर हॅलो जगदाळे रिपोर्टिंग अजयला द्या हॅलो अजय जा साहेबांना बोलव पण साहेब जा ना साहेबांना बोलवा ना साहेब ते तुमची रिव्हॉल्वर घेऊन निघून गेलेत हॅलो हॅलो ते रिव्हॉल्वर घेऊन पळून गेले ठीक आहे ठीक आहे आता काय बघणार तुम्ही तो बंडखोर झालाय त्याला सस्पेंड करा आणि दुसरा फोर्स पाठवा आता हे मी तुम्हाला सांगायला हवं यस सर Oh!
जगदाळे त्याला घेऊन जायची व्यवस्था करा. घेऊन चला. Sir, don't worry, he's under control. Thank you.
प्रश्न नाही जो चर्चेने सुटलेला नाहीये. ऑगस्ट, मला माहिती आहे तुझ्यावर अन्याय झालाय, पण बिलीव मी, फिर द सिस्टम. तू जे काही मांडलेस ना ती फक्त आत्महत्या. तू मग को जावारी नी तू न मिलेल जायचं मारले. कोई जावारी नी, कोई नी, कोई नी. भेट बसो करू छताला जबाद सहानुभूती नको. जे काय केलं त्याच्याशी मी पूर्ण कन्व्हिन्स आहे. कुठल्या सिस्टीमचा हवाला देता तुम्ही मला सर? मी लढतोय माझ्या प्रश्नासाठी लढतोय. मी मरतोय, माझे लोक लोक मरतात आमच्या प्रश्नासाठी. आम्ही मरतोय यातून. जे लोक उघड्यावर जन्म घेतात आणि उघड्यावरच मरतात, अशा जगातला प्रत्येक शोषित माणसासाठी माझं मरणे. लोक सळतात, उरपतात, आयुष्यात न उठतात, पण तुमच्या दुष्ट सिस्टीमला तसं काय नाही. तुमचे देव काय उठले जागेवर ना? तुमची सिस्टीम जागी झाली काय? घेऊन जा तुमचे देव, मी देईल तुम्हाला तुमचे देव. शोषितांची क्रांतीची राई होवो. पुढची पिढी समाजाचा मुख्य प्रवाह. तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस. सगळा खेळ खालात झाला साहेब. आता थोडे दिवस शांतपणे घ्यावं लागेल. तो रासना द्या साहेब. ठीक आहे, मग वेळ बघून ठरवू पुढे काय करायचं ते. बघू नंतर काय करायचं ते. जा आज जा, चार घास खाऊन घे. याला जेवायला वाढ रे. अरे असू दे असू दे असू दे. जा कचरा साफ करून घ्या. और थांब थांब पवार, थांब एक मिनिट. देव परत मिळालेत.
पिण्याने जबानी दिली. आता खरे देव कुठले आणि खोटे देव कुठले यांचा गोंधळ न उडाला हे त्यांचं नशीब म्हणायचं. जामीन द्यायला आलो होतो पिण्याचं आणि त्या पोरीचं. कशाला भानगडीत पडतोयस मल्हार? भानगड अभिनंदन, आयुक्तांनी तुमची शिफारस केली. स्वतंत्र देशात सुरक्षित समाजात तिचं मूल जन्माला यावं असं तिला वाटलं तर मेडल मिळण्याची शक्यता आहे. मेडल मुबारक मल्हार साहेब. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एका शिपायाला गोळी घातल्याबद्दल. अरे झाला का कचरा साफ? नाही अजून, तोच करायचा आहे. उरात सुडाचा अग्नी घेऊन अख्खं जग जाळून टाकण्याच्या इर्षेनं अक्राळ विक्राळ वाढलेल्या महानगराच्या पोटात तो हरवून गेला. जळजळती सुडाची ठिणगी उरात घेऊन सर्व काही आलबेल असल्याचा आवडला महानगरानं.